हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:15. छान असं कोवळून पडलेलं आहे. चला म्हटलं मस्त अशी सकाळ सदाफुलीची फुलं एकदम सुंदर दिसतात, एकदम गोड आहेत. या इकडं आहे आपला कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवलेला जरबेरा. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्याला खूप छान जावो, समर्थ कृपेनं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत राहो, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. राहील मस्त 5 मिनिटं तरी सकाळचं ऊन घ्यावं. बघा, डोळ्यांना त्रास होतो लगेच, सवय नसते ना आपल्याला उन्हाची, म्हणून त्यामुळे खास आली आहे म्हणजे केस विंचरण्यासाठी. तोपर्यंत एक 5 मिनिटं तुमच्यासाठी बोलावं किंवा वातावरण कसं आहे ते दाखवावं म्हणून जस्ट व्हिडिओ चालू केलेला आहे. तर छान वाटतंय, फ्रेश एकदम. कृष्णा शाळेत गेलेली आहे, आज लवकर स्कूल होती कृष्णाची, मोठ्या दीदीला सुट्टी आहे. भारी वाटते सगळं आज वातावरण, थंड थंड सकाळी सकाळी. मोबाईल कुठे ठेवा हा प्रश्न पडला होता, पण तुळशी वृंदावनावरती मस्त अशी मला मोबाईल ठेवण्यासाठी जागा सापडलेली आहे. तर मी आता सकाळी सकाळी थोडस कोंबिंग केलं म्हणजे केस विंचरले. खूप छान वाटतं, म्हणजे डोक्यातलं पण आपलं थोडस ब्लड सर्क्युलेशन जे आहे मस्त असं चालू होतं. त्यामुळं माझ्या मते सगळ्यांनी ज्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळतो त्या पद्धतीने सकाळी 8:10 अगोदर जर विंचरलं तर खूपच छान. पण कमीत कमी सकाळी एकदा कोंबिंग आणि संध्याकाळी एकदा कोंबिंग करावं. कोंबिंग म्हणजे काय की आपल्या मुळापासून असं मस्त असं कंगवा आपल्याला रुतल्यानंतर कितपत सहन होतोय तेवढा आपल्या ह्या स्कॅल्पवरती रुतवून मग विंचरणे, तर त्याला कोंबिंग असं म्हणतात. तर गुंता बिलकुल नाही आहे माझ्या केसामध्ये, आणि जरी गुंता असला तर मी कशा पद्धतीनं काढते, तर कधीही आपल्या केसरला गुंता काढताना अशा पद्धतीनं खालच्या बाजूने काढत मग जायचा. वरून आपण जर काढत आलो गुंता केसातला तर जे वरचे आपले गळालेले केस असतात ते खाली येतात आणि आणखीन जास्त आपल्या केसामध्ये गुंता होतो. त्यामुळे केस कधीही गुंता काढताना वरून डायरेक्टली विंचरायचे नाही, शेंड्यापासून वरच्या डोक्याच्या दिशेनं गुंता काढत जायचं. आणि मी माझी हेअर केअर कशी घेते ह्याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. कमेंट करून जेवढ्या तुम्ही मला कमेंट करून सांगाल की तुमच्या हेअर केअरबद्दल किंवा केसाची काळजी कशी घेता ह्याचं रुटीन दाखवा, जेवढ्या जास्तीत तुम्ही कमेंट कराल तरच मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्ही कमेंट नाहीत केल्या तर नाही मी हे करणार. तर आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त कमेंट यायला हव्यात, तर मी नक्की तुमच्यासाठी हेअर केअरचा व्हिडिओ घेऊन येईन की मी काय काय करते किंवा कशी त्यांची काळजी घेते, कारण मला केस खूप आवडतात. लेंथ दाखवते केसाची तुम्हाला. तर एवढे केस आहेत माझे लांब, तर ह्याची कशी काळजी घेते हातात सरळ पकडून पण शिल्लक राहतात, एवढे लांब असे माझे केस आहेत. आणि जवळून दाखवते, व्यवस्थित आहेत आणखीन मस्त असे. त्याच्यामध्ये एक प्रकारचे शेण आहे. तूप खाल्ले की लगेच रूप येत नाही, त्यामुळे कोणत्याही गोष्टीला जरी तुम्हाला बरेचसे जण सांगत असतील की एवढ्या दिवसात इफेक्ट येतो तेवढ्या दिवसात इफेक्ट येतो, तर माझ्या मते तसं काही नसतं. जे आहे ते आहे की फरक तुम्हाला 8-10 दिवसात जाणवू शकतो, पण प्रॉपर आपलं कोणती स्किन असो किंवा केस असोत त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जसं आपलं लहानपणी किंवा आपली आई जेव्हा काळजी घेत असते तेव्हा तसं तशा पद्धतीनं यायचं असेल ना, तर पुरेपूर आपल्याला त्यांची एखाद्या लहान लेकराची जशी आपण काळजी घेतो ना त्याच पद्धतीनं केस असो स्किन असो ह्याची काळजी घ्यावी लागते, तेव्हा त्या पद्धतीनं ते ग्रो करतात आणि व्यवस्थित होतात. पण जर ती हेअर केअर व्यवस्थितरित्या घेतली आणि ते पण त्याच्यात कंटिन्यूपणा हवा आहे तर तुमचे केस व्यवस्थित होऊ शकतात, किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा. कुठल्याही गोष्टीला कंटिन्यूपणा पाहिजे, त्याच्याशिवाय इफेक्ट जाणवत नाहीत. त्यामुळं म्हणतात ना सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी आयुष्यात असतील ना तर काही अवघड नाही, त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं जर तुम्हाला माझ्या हेअर केअरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की
या व्हिडिओला जास्त कमेंट आणि लाईक्स यायला हवेत, नक्की मी हेअर केअर बद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. मस्त वाटतंय सकाळ सकाळी आणि कोवळ्या उन्हामध्ये केस वाळवलेले सुद्धा खूप छान. प्रत्येक गोष्टीला एक कुठल्या ना कुठल्या जीवनसत्वाची गरज असते, त्यामुळं ज्यावेळेस थोडाफार म्हणजे स्वतःसाठी एक थोडासा वेळ म्हणू शकता किंवा दिवसातला एक तास 15-15 मिनिटांनी विभाजून द्या, असं काही नाही की सकाळचाच तास तुम्ही स्वतःसाठी स्पेंड केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही दिवसातला थोडा थोडा वेळ स्वतःसाठी काढू शकता, त्या डोळ्याची एक्सरसाइज असू देत किंवा केसांना थोडस पॅम्पर करणं म्हणजे त्यांचा लाड करणं असू देत. तर स्वतःसाठी प्रत्येकानं स्त्री असो किंवा पुरुष असो थोडा थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला एवढं सुंदर कुठलीही किंमत न मोजता एवढं छान आपल्याला शरीर दिलेलं असतं, तर त्याची काळजी ही सर्वांना घेता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या ज्या मैत्रिणी लहान मोठ्या बहिणी आहेत किंवा ताई आहेत, त्यांनी तर लेडीजनी तर खास स्वतःसाठी वेळ अवश्य काढायला हवा.